लोकशाहीमध्ये सगळी गणितं जमवण्याचं काम करावं लागतं. सामाजिक प्रश्न असतात, समाजाला एकोप्याने आणावं लागतं. आणि तुम्हाला एकोप्याने आणायचं काम एवढंच आहे की मागच्या वेळेस 70% मतदान भाजपच्या विरोधात आहे देशामध्ये. किती? 70% मतदान विरोधामध्ये आहे. फक्त 30-31% मतं मिळाली भाजपला. 70% मध्ये काय झालं? काँग्रेस वेगळी, शेंगा पक्ष वेगळा, सीपीआय वेगळं, सगळ्या राजकीय पक्षांनी आपला वाटा थोडा 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 वाटून घेतला. तुम्ही ह्याला दिलं, कुठं तिकडं दिलं, कुठं इकडं दिलं, कुठं तिकडं दिलं, आपली वाटणी झाली. 30% वाले निवडून आले आणि 30% वाल्यांनी देशाचं राजकारण, जिल्ह्यातलं राज्याचं राजकारण हाती घेतलं. तिथलं मला सांगायचं आहे, तुम्ही आम्ही एकत्र असल्याशिवाय हे होईल का? आता वंचित आघाडीला मला सांगा, आम्ही त्याच्या घरात 4 वेळा गेलो. प्रकाश आंबेडकरांच्या घडे मी 4 ते 5 वेळा घरी गेलो. त्यांना म्हणलो, बाबा आम्ही सोबत या ना, आमची काही तक्रार नाही, आमची काही तक्रार नाही, आपण एकत्र बसू आणि जागा 2 असो 4 असो 6 असो आम्ही द्यायला तयार आहोत. पण तुम्ही चूल वेगळी मांडली की भानगड होते म्हणून सांगितलं. लोक भावनेमध्ये जातात, मताची वाटणी होते आणि मताची वाटणी झाली परत नुकसान होते. फायदा कोणाचा होते? भाजपचा. फायदा भाजपचा करायचा आहे का? आपण एकत्र असलं तर आपण सांगा ना, आपली घरामध्ये आपली वाटणी करून तुम्हाला किती, आम्हाला किती करून घेऊ ना. आम्ही वेगळंच झालो तर फायदा कोणाचा, नुकसान कोणाचं? तर तुम्ही येणार ना, आम्ही येणार आणि फायदा तिसऱ्याचा होणार, हे करू नका. हे मी त्यांना सांगितलं. शेवट परत त्यांना बोललो, तिकडे MIM ची भानगड म्हणून भाऊ MIM ला घेऊ नका. MIM ला घेतलं तर बाकी भानगडी होतात, त्यांना घेऊ नका. मी त्यांना विनंती केली. हे सगळे प्रयत्न मी करून टाकले पण मला सांगा ते आता त्याचं काय. मला आम्हाला म्हणले की आम्ही 22 जागा घोषित केल्या. 22 कुठल्या घोषित केल्या? म्हणजे बारामती घोषित केली, नांदेड घोषित केली, नांदेड घोषित केली, बारामती घोषित केली, माढा घोषित केली. तर आम्हाला काही शिल्लक ठेवलं की नाही म्हटलं, आम्हाला काही शिल्लक काही सांगत नाही, आपण काय करावं म्हटलं, परचरच करावं का लोकांना. म्हणजे आम्ही त्यांना म्हणलो की नांदेडची जागा सोडली तर आम्हाला काय प्रचाराला शिल्लक का, फक्त फिरावं लागतं, पण काही कामून राहत नाही शिल्लक. त्यामुळे सगळे प्रयत्न झाले आणि सांगून आम्ही बसलो. त्यामुळे आता त्यांना निर्णय त्यांनी घ्यायचं, आम्ही त्यांच्या विरोधात एक चक्कर शब्दही बोललो नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, अजून काही वेळ गेलेली नाही, फॉर्म भरायची अजूनही वेळ आहे, कुठेतरी घेऊन घ्यायचा विचार केला पाहिजे. आणि आपण सर्व एकत्र आलो तर मताचं विभाजन टळेल आणि भाजप सेनेचा पराभव आपल्याला 100% करता येईल, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे.